विंचूर लासलगाव रोड दरेकर वस्ती विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील हॉटेल शेतकरी या शुद्ध शाकाहारी हॉटेलचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष श्री पंचदशनाम जुना आखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर यांच्या शुभ हस्ते पार पडला. शेतकरी या शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये खवय्यांना एकापेक्षा एक सरस आणि जिभेवर एक वेगळाच स्वाद निर्माण करणाऱ्या शाकाहारी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. तेव्हा या ठिकाणी एकदा आवर्जून भेट देण्याचं आवाहन दरेकर परिवाराच्या वतीने करण्यात आलं आहे. वाळू सखाराम दरेकर, सोपान सखाराम दरेकर, नारायण सखाराम दरेकर, अनिल वाळू दरेकर, चंद्रशेखर सोपान दरेकर, अरुण वाळू दरेकर, सुदाम सोपान दरेकर, संकेत नारायण दरेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केलं. यावेळी उपस्थित आप्तेष्ट मित्रपरिवार नातेवाईक यांनी दरेकर परिवारावर हॉटेल शेतकरीच्या उद्घाटन समारंभानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. खऱ्या अर्थानं समजत नाही की शेती आत्ता त्यांनी सांगितलं की द्राक्ष तर द्राक्षच, आता एवढ्यात कांदे तर कांद्याचे, एवढं वांदं होऊन जातं मग सगळ्यांना माहिती आहे. म्हणून सर्व पिकं आपण खऱ्या अर्थाने घेतले पाहिजे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी उत्कृष्ट शेती केली. त्याच्यामध्ये मोसंबी असायची, चिकू असायचा, ऊस असायचा, भुईमुग असायची, सगळ्या प्रकारचे पिकं सद्गुरू जनार्दन स्वामींनी घेतली. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं की शेतीमध्ये एक पीक घेऊन चालणार नाही, एका पिकाला भाव कमी असला तर दुसऱ्या पिकामध्ये शेतकरी जगू शकतो. ही बाबाजींची एक शिकवण होती. सद्गुरू जनार्दन स्वामींनी शेती केली, सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्याला जोड गुरुकुल व्यवस्था पण केली, परत गोशाळा पण केली. हां, गाई पण बाबाजींकडे होत्या. म्हणजे त्या काळात कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना सद्गुरू जनार्दन स्वामींनी गोशाळा केली असेल, त्यानंतर मुलांसाठी शिक्षण व्यवस्था केली असेल, शेती पण उत्तम केली. आणि आता आपल्याला हे गरजेचं आहे की जे आता आमचे अनिल भाऊ यांनी हॉटेल टाकली त्याच्यावर शुद्ध शाकाहारी नाव आहे, उद्या ती शुद्ध शाकाहारीच राहिली पाहिजे याची पण आपल्याला नेमकी आठवण राहिली पाहिजे. एक तर साधू संत सगळेच आले, उद्घाटन केलं, आणि खऱ्या अर्थानं शुद्ध शाकाहारी जर आपण चांगलं सात्विक जेवण दिलं तर तीच हॉटेल शेवटपर्यंत टिकून राहते या आम्हाला अनुभूती आहे. मी हजारो हॉटेलचं उद्घाटन केलं. आज या विंचूर गावामध्ये हॉटेल शुद्ध शाकाहारी हॉटेल शेतकरी या हॉटेलच्या उद्घाटनासाठी 108 महामंडलेश्वर स्वामी महाराज शिवगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आले सर्व महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमचे सोयरे अनिल भाऊ दरेकर, त्याचप्रमाणे दीपक काका बोरसी, ललित काका दरेकर, त्याचप्रमाणे स्वपनराव दरेकर, सर्व दरेकर परिवार आणि या पंचक्रोशीतून आलेले सर्व शेतकरी बांधव सोयरे, मराठी पाऊल पडतं पुढे. म्हणजे मराठी उद्योजकांनी व्यवसायामध्ये पडलं पाहिजे. आपण शेतकऱ्यांच्या मुलांनी असेल, आपण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, उत्तम पूर्वी म्हटलं जायचं की उत्तम प्रकारची शेती केली पाहिजे तर शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं आपण उत्पन्न काढू शकतो. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, उत्तम शेती जोडून या धन उत्तम व्यवहारे. जर ज्याची शेती उत्तम असेल त्याचा व्यवहारही चांगला असेल, समाजाने वावरतनी बोलतनी चालतनी. म्हणून आपण शेतीशी निगडीत अन्न वस्त्र निवारा या गरजा शेतीतूनच भागू शकतो. म्हणून शेतीला जोड आपण व्यवसाय, दुधाचा व्यवसाय असेल, शेतीचा व्यवसाय असेल, हॉटेलचा व्यवसाय असेल, निश्चितचपणे आपण पूर्वीच्या काळात बघितलं जायचं, आपले आजोबा वाडवडील पंजोबा सांगायचे मुलांना तुम्ही निस एका शेतीच्या मागं शेतीमध्ये एकच पिकं घेऊ नका, विविध प्रकारचे पिकं शेतीमध्ये घेतली पाहिजे. परंतु आजकाल काय झालेलं आहे, सर्वांनी द्राक्ष बाग लावली, सर्वांनी द्राक्ष बाग लावलेली आहे, परंतु शेतीमध्ये सुद्धा व्हेरिएशन करायची गरज आहे. शेतीमध्ये द्राक्ष बागही लावले पाहिजे, तुम्ही डाळिंब लावले पाहिजे, त्याचप्रमाणे तुम्ही सोयाबीन मका वेगवेगळ्या प्रकारचे ऊस लावले पाहिजे. हॉटेल शेतकरी या नवीन व्यवसायाला आमचे सोयरे आणि लांना बापू यांनी या ठिकाणी सुरुवात केली. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी 1008 शिवगिरी महाराज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. निश्चितपणे शेतीवर अवलंबून नसायलाच पाहिजे भविष्यात, कारण उद्योग व्यवसाय ही आपण केलीच पाहिजे. मराठी पाऊल पडते पुढे ह्या व्यक्तीप्रमाणे, ह्या युक्तीप्रमाणे आपण निश्चितपणे उद्योगधंद्याकडे आता वाहून गेलं पाहिजे. या निमित्ताने मी आमचे पाहुणे अण्णा आणि बापू या दोघांनाही खूप शुभेच्छा देतो.
आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराकडून त्यांना नक्कीच सहकार्य होईल अशीच अपेक्षा करतो आणि थांबतो। वृत्त संकलन विभाग नाशिक, लोकशाही न्यूज नाशिक।